नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आपल्याकडे कोकणामध्ये सध्या भरपूर असो पाऊस पडता, एकदम गारगार पाऊस. मी आता जर्किन घातलं आहे, भरपूर एकदम थंडगार वातावरण करून टाकलं आहे ना. हल्लीमध्ये दोन दिवस नव्हतं जरा पाऊस, पण आता जरा त्याच्यानंतर आजपासून परत जोरदार तुफानी चालू झालं. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलास की आपण व्हाळ्याचा पाणी वगैरे बघितलेला, किती पाणी दिलेला. आता तर आमकं अशी मधीच सवय आहे की जास्त पाऊस पडलो की पाणी किती वाढला, भोवूर खाईलं ते आम्ही बघू जातो. तर आत्ता बघूया जाऊन परत व्हाळ्याचं पाणी किती वाढला. आता पुन्हा एकदा आम्ही चाललो, आता आम्ही खालच्या व्हाळ्यात चाललो. त्या दिवशी गेलो होते तिकडच्या पैलाडी जाऊच्या व्हाळ्यात, आणि आता इकडे चाललो. कुमरू एकदम थंडीनं कुडकुडता आणि आमलं पण कुडकुडता. मी आपला जर्किन घातलंय. इकडे बघूया खाली पाणी किती. आता हे आई शपथ आयला, बावडी आमची फुल भरली. या काय तर मग पाणी बघा किती येईल. आता फक्त वरती तीन दगड फक्त बाकी आहेत, नाहीतर आता आतमध्ये क्रॉस करताला पाणी. आणि ही व्हाळी पण बघा पूर्ण एकदम वरना भावता भरान. इकडे बघा पाणी. ह्या मी तुमका आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय की पाणी आधी किती होता आता, आणि आता बघा किती पाणी येईल. आता तिकडे समोरची ती शिंदेची ह्या गेली ना, तर तिकडे एक बाग आहे शिंद्यांची, तर तिकडे पाणी गेला आतमध्ये. आणि अजून असोच जर एक दीड तास पाऊस पडलं तर या समोरच्या घरात पण पाणी जातलं या गडग्यातून. आई शपथ एक नंबर. तो बघा तो आमचं तिकडे गणपतीचं मांड, तर गणपतीच्या मांडाच्या बरोबर थय पाणी आहे. अजून थोडा वेळ पडलं तर तिकडे मांडावर पाणी जातला. अरे पूल हा ना धड ते जरा तकडे जाऊया, धवडाच्या वाडी आहेत. अरे बेकार तुफान पाऊस पडता. आता तुम्ही बघितला असतो आमचं मांड होतो तिकडे गणपतीचं, त्या ठिकाणी आम्ही गणपती विसर्जन करतो. तर तिकडे आता पाणी लागा फक्त थोडासा एक साधारण अर्धा फुटच अंतर राहिलेला. अजून एक तासभर पाऊस असोच पडलो तर गणपतीच्या मांडापर्यंत पाणी पोचतला. आणि आता आम्ही इकडचं पाणी ह्या बघून धवड्याच्या वाडीत चाललो. त्या ठिकाणी बघूया किती पाणी येईल आता. आणि थैनात जमल्यास आम्ही शेतात पण जाऊ, शेतात पाणी घुसला की नाही तर बघू. फुल सगळा भरलेला आणि लाटा कसले येतात एकदम. तकडे पण घुसा पाणी थोडासाच राहिला ना माझ्या मध्ये, तकडच्या पण कलंबात घुसताला पाणी. आता हकडनं पुढे जो आम्ही मागच्या वेळी तुमका व्हाळा दाखवलेला ना, तर त्या व्हाळ्याची काय कंडिशन आहे ती बघूया. बाकीची लोक अशा पावसात ना घरात बसतात. आमच्या अंगात वडी, पण मजा येतं असा पाणी बघू व्हाळी याचा किती वाढला. आता मागच्या व्हिडिओत मी तुमका बोललेलो आहे कि पावसाचं पाणी भरला की अरे 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 थांब. पावसाचं पाणी भरला की हैसर पण पाणी येता. ह्या बघा पहाळाचं पाणी इथपर्यंत रिला. आणि हैसरच्या कलमात पण पाणी घुसलेला असा होता बघा. ब्रिजला लागत फक्त अडीच तीन फूट शिल्लक राहिला, आणखीन थोड्या वेळात या ब्रिजला लागत पाणी. एक नंबर. आणि खरा नजारो हा हैसर. वा 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 काय धवड्याच्या वाळीत पेवाग जाऊया. आता डायरेक्ट हो येत खाली तुफानी कडक असा पाणी इलेला असा. इकडच्या व्हाळी एक पण फुल जोरदार पाणी इलेला असा.
तकडे अरे विल्या दादाच्या कलमात पाणी घुसला तर इकडे जी समोरची ही बाग आहे ना या बागेत पण पाणी घुसला पूर्ण. मागच्या वेळी आहे ना आमका उतराक वाट होती अमोल आणि खाली उतरलेले तर ह्या वाटेवर पण बघा आहे ना पण फुल पाणी भरलेला असा. आज लयच पाऊस पडलो. मागच्या वेळी माका आहे ना उतराक गावलेला आता चान्सच नाही उतराक एकदम भरपूर असा पाणी येलेला असा लयच काहीतरीच. मागच्या वेळी मी इकडे बाजूक उभो होतो आहे ना गेलेला आहे साईडने. आता सेम व्ह्यू अकडच्या ब्रिजवर ना बघूया. काय रे इकडे काय कंडिशन इकडे काय कंडिशन आई शपथ फुल धुमशा ना मरे. हे तो धबधबा गायबच झाला मरे थंसरचो. आदल्याक बोलत कुरलिया म्हणा आदल्याक सांगा गोया त्याचा कुरलिया म्हणान. हे बघा इकडे फुल सगळा धुमशान एकदम बेकार पाऊस पडलो आणि अजून पण पडता अगदी किंचित सो कमी नाही झालो. आणि इकडे लाटा बघा कसली इली ते झोत. ह्याच्यात जर एखादं कोण उभं राहा तर डायरेक्ट वावातच जातलो खाली. अकडच्या साईटीक गडग्यात गेला पाणी. इकडच्या साईटीन पण फुल जोरात स्पीडने पाणी व्हायचा. अजून आतमध्ये व्हायचं गडग्यात जाऊक नाही पाणी असं भरपूर वेळा एवढा पाणी नाही यायचा. आता आता व्हायचं बरं वॉटर स्लायडिंग कर आमल्या गावाचं पण नाही आता पकडा नका होय तकडे पकडा तुका. अरे बाप रे मागच्या व्हिडिओत तुम्ही तुमका हे व्हाय दाखवते. आणि आता पाणी बघा हैसरचा पूर्ण इकडचा काट भरून पाणी वाहता. मागच्या वेळी याच्या भरपूर खाली होता आणि इकडचे कोंड तर आपले अरे कोंडच गायब झाली. हैसरची कोंडच गायब झाली. अजून त्याच्यात धूर पडली असते हो. ह्या हैसरचा तर पूर्ण सपाटच झाला. हैसर त्या दगडावर ना थोडासा पाणी वाहत होता. आता तिकडे वरच्या साईडीक पण गेला. अकडनं बाजूसून जाणं जरा रिस्की आहे. आणि इकडे बघा ह्या साईटीक त्या समोरच्या शेतात पण पाणी घुसत येईल. आणि अकडनं पण काटा आता एका उतार नाही. आता ह्याच्यात ना जाऊ शकत नाही तुम्ही पार करू शकत नाही. ते एकच ब्रिज आहे याच्यावर नाही तर पूर्वी आम्ही आहे ना पार करायचे. आता इथून पार नाही करू शकत. हा सुवर्ण कोकणचं ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं ह्यो आमकां नक्की कळवा. आणि अशाच कोकणातल्या व्हिडिओसाठी आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करूक विसरा नको. धन्यवाद.